तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी। आज माणगाव उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी बहुजन युक्त अंतर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आदरणीय भाईसाहेब जाधव, त्याचप्रमाणे कोकण विभाग अध्यक्ष आदरणीय विजयजी जाधव, माणगाव तालुका अध्यक्ष रोहनजी शिर्के, त्याचप्रमाणे रायगड जिल्हा उपाध्यक्ष आदरणीय रफिक भाई, त्याचप्रमाणे माणगाव रायगड जिल्हा उपाध्यक्ष मंदेशजी या ठिकाणी उपस्थित आहेत। आज माणगाव उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी आपल्या स्थानिक लेवलला ज्या काही आपल्या अडचणी आहेत त्या अडचणी घेऊन, स्थानिक लोकांच्या अडचणी घेऊन आपण माणगाव उपजिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर इंगवले यांच्याकडे आपण आलो होतो आणि त्या ज्या आपल्या काही शंका होत्या किंवा आपल्या काही मागण्या आहेत त्या मागण्यांसाठी डॉक्टर इंगवले सरांनी आपल्याला त्या मागण्या पूर्ण करेन आणि पुढच्या ज्या मीटिंगमध्ये त्या मागण्या आम्ही ठराव पास करून घेऊ असं त्यांनी आपल्याला आश्वासन दिलं। बहुजन युक्त अंतर या संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय भाईसाहेब जाधव, त्याचप्रमाणे उपस्थित सर्व पॅंथर्स, या ठिकाणी जो मुद्दा आपण या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचा मुद्दा घेतला होता आणि त्या संदर्भामध्ये डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेऊन आपण डॉक्टरांच्याकडे ज्या काही चर्चा केलेल्या आहेत ह्या चर्चा इथल्या नागरिकांना मिळणाऱ्या सुविधांच्या संदर्भातल्या चर्चा आहेत। या सगळ्या पंचकृषीमधल्या संपूर्ण तालुक्यातल्या जे काही नागरिक आहेत, मग या ठिकाणी सर्दी खोकल्यापासून तो वरच्या लेवलच्या आजारापर्यंत, इथल्या सरपत अंशापर्यंत, विंचूत अंशापर्यंत सगळ्याच चर्चा, या सकल चर्चा या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत। आदरणीय डॉक्टर इंगवळे साहेबांनी आम्हाला या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे, इथला साफसफाई कर्मचारी असेल, इथल्या हॉस्पिटलमधला काही कर्मचारी असेल, काही शॉर्टेज कर्मचारी आहेत त्यांची देखील भरतीच्या संदर्भामध्ये चर्चा केलेली आहे, काही मशिनरी आणलेल्या आहेत त्या मशिनरीमध्ये ऑपरेट करणारे जे काही ऑपरेटर नाही आहेत यांच्या संदर्भामध्ये चर्चा करून, औषधाचा साठा परिपूर्ण येत असताना देखील तो साठा इथल्या पेशंटपर्यंत मिळत नाही, त्यांना औषधगुळे उपलब्ध मिळत नाही, डॉक्टरांचा काही हलगर्जीपणा आहे, त्या डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे पेशंट दगावले जात आहेत, या सखोल चर्चेमध्ये आदरणीय डॉक्टर साहेबांनी आम्हाला चांगल्या प्रकारचा सल्ला या ठिकाणी दिलेला आहे आणि येत्या 2 दिवसांमध्ये इथल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सोबत जाहीर मीटिंगचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्या मीटिंगमध्ये दलित बहुजन युक्त पॅंथरचे सर्व पदाधिकारी आपण या मीटिंगला उपस्थित राहणार आहात। आपल्या काही समस्या आहेत आणि डॉक्टरांना काही कमतरता भासलेल्या आहेत, त्या सगळ्या कमतरतावरती आपण चर्चा करून हा प्रश्न, इथल्या नागरिकांचा प्रश्न आपण सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या प्रयत्नाला आज खऱ्या अर्थाने यश आलेलं आहे। काही थोड्याच दिवसांमध्ये अनेक सुविधा प्राप्त होत आहेत आणि त्या प्राप्त करण्यासाठी आदरणीय भाईसाहेब जाधवांबरोबर डॉक्टरांची चर्चा होत असताना, मग वरच्या लेवलवरती जे वैद्यकीय अधिकारी असतील किंवा वैद्यकीय मंत्री असतील त्यांची भेट घेऊन या रुग्णासाठी ज्या काही सुविधा कमी आहेत त्या सुविधा आपण कशा पद्धतीने पुरवल्या जातील त्याचा पाठपुरावा आम्ही स्वतः बहुजन युक्त पॅंथर या नात्यानं आम्ही करण्याचा प्रयत्न करत आहोत। एवढंच बोलतो, इथेच थांबतो। जय हिंद। सर्वांना क्रांतिकारी जय भीम। आज माणगाव उपजिल्हा रुग्णालय जिल्हा रायगड येथे या हॉस्पिटलचे प्रमुख, उपजिल्हा रुग्णालयाचे माणगावचे डॉक्टर इंगवले यांची आम्ही भेट घेतली आणि या भेटीमध्ये कोकण प्रदेश आमचे अध्यक्ष बहुजन युक्त पॅंथरचे विजय जाधव साहेब, रायगड जिल्ह्याचे आमचे प्रसिद्धी प्रमुख हरीश मोरे साहेब, रायगड जिल्हा उपाध्यक्ष मंदेश तथा पप्पू मोरे, या जिल्ह्याचे युवा नेतृत्व रफिक भाई, तसेच ज्यांनी हा विषय आमच्याकडे आणला, खऱ्या अर्थानं इथल्या समस्या सर्वसामान्यांच्या, कारण भरपूर काळामध्ये, भरपूर कमी काळामध्ये जास्तीत जास्त इथून फक्त डेड बॉड्या निघण्याचं काम झालं आणि त्या समस्या आमच्यापर्यंत आणायचं काम केलं त्या या तालुक्याचे बहुजन युक्त पॅंथरचे अध्यक्ष रोहनजी शिर्के, महासचिव सुशील कासारे, आज डॉक्टर इंगवले यांच्यासोबत आमची चर्चा झाली। खरं तर ज्यावेळी इथली परिस्थिती आम्ही म्हणजे ज्यावेळी आम्हाला प्रत्यक्षात कळली की शासनाकडून सगळ्या गोष्टी उपलब्ध होत असताना सुद्धा, म्हणजे या जिल्ह्यातले प्रत्येक उपजिल्हा रुग्णालय ज्यांना दर्जा दिलेला आहे, तालुका स्तरावरचं रुग्णालय
ज्यावेळी आम्ही योग्य प्रकारे याच्यामध्ये खोलवर जाऊन याची तपासणी केली त्यावेळी कळलं की इथल्या खासगी रुग्णालयाला कुठेतरी फायदा व्हावा म्हणून सरकारी रुग्णालयामधल्या ज्या गरिबांसाठी ज्या योजना आहेत ज्या उपचार पद्धती आहेत त्या सरकारी रुग्णालयामध्ये अवलंबल्या जात नाही. खरं तर आज या सरकारी रुग्णालयामध्ये जरी विषय चर्चेचा होता तरी वेगळ्या याने आलो होतो. पॅन्थर स्टाईलने आज धनकून इथे विषय आम्हाला सोडायचाच होता परंतु सुदैवानं डॉक्टर इंगवले यांनी जी चर्चा केली ती पॉझिटिव्हली चर्चा केली, सकारात्मक चर्चा केली. या हॉस्पिटल जी हॉस्पिटलची शासन नियमित कमिटी आहे या कमिटीसोबत 2 दिवसात आमची मिटिंग सुद्धा आहे. खरं तर हे असे हॉस्पिटल इथला गरीब शेतकरी कष्टकरी इथला आदिवासी दलित इथला कामगार जो हातावरती काम करतो जर तो आजारी पडला जर त्याला कोणता रोग झाला त्याचा कोणता ऍक्सिडेंट झाला तर त्याला खरंच प्रायव्हेट हॉस्पिटल परवडेल काय? त्याची वर्षभराची कमाई नसेल खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यासाठी. जर शासनाने तरतूद केलेली आहे जर घटनेमध्ये तरतूद आहे तर मग हा शासनात आलेला निधी जातो कुठे? जो गोरगरिबांच्या हिश्श्याचा निधी आहे जो गरिबांच्या हक्काचा निधी आहे म्हणजे जे घटनेमध्ये जे तरतूद आहे की गरिबाला त्याचा आरोग्याविषयकाचा अधिकार हा मिळाला पाहिजे त्याच्यावरती उपचार झाला पाहिजे हा बऱ्याच ठिकाणी बऱ्याचशा डॉक्टरांच्या माध्यमातून तिथल्या स्थानिक काही नीच प्रवृत्तीच्या राजकारणांच्या माध्यमातून हा निधी कुठेतरी दरवला जातो. प्रसंगी काय होतं तर इथला कष्टकरी इथला शेतकरी ज्यावेळी उपचार घ्यायला येतो इथला आदिवासी ज्यावेळी उपचार घ्यायला येतो तर उपचाराअभावी त्याचा पुढे जाता जाता मृत्यू होतो. आज सकारात्मक चर्चा झाली. या सकारात्मक चर्चेतून ठरलंय की सोमवारी या कमिटीशी आमची पुन्हा एकदा मिटिंग होणार आहे. परंतु या माध्यमातून मी माणगाववासियांना सांगू इच्छितो की इथे हॉस्पिटलच्या संदर्भात कोणताही प्रॉब्लेम असेल कोणताही पेशंट ऍडमिट असेल काय समस्या असतील तर तुम्ही माझ्या इथल्या कमिटीला संपर्क करू शकता. तुम्हाला त्याच्यामध्ये माझ्या इथल्या तालुका अध्यक्षाच्या तालुक्या महासचिवांची किंवा तालुका कमिटींची किंवा कोकण कमिटी जिल्हा कमिटींचे नंबर तुम्हाला दिलेच जातील. परंतु माणगावकरांच्या चांगल्या सुविधांसाठी माणगावकरांच्या आरोग्यासाठी कितीही कुठल्याही लेवलचा संघर्ष करावा लागला तरी तो आम्ही करणार. परंतु याच्यापुढे सर्वसामान्य माणसाची इथून प्रयत्न आहे इथून बॉडी निघणार नाही तर सर्वसामान्य माणूस या हॉस्पिटलमधून बरा होऊन हसून कसा निघेल चांगला होऊन कसा निघेल आम्ही याच्यासाठी जीवाचं रान करणार आहोत. सो पुढील चर्चा तर होणारच आहे त्यानंतर बाकीच्या गोष्टी आम्ही शासनाकडे काही गोष्टींची मागणी करणार आहोत. परंतु चर्चा जी झाली ती सकारात्मक झाली आणि पुढच्या दृष्टीनं हा जो हॉस्पिटल इस्पितळ आहे गव्हर्नमेंटचा इथे चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट चांगल्या प्रकारे उपचार कसे भेटतील या दृष्टीनं आमचं पाऊल असतं. जय भीम. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.